आणि 18 जणांचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता अनेक आमदारांच्या नजरा लागल्यात त्या पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीकडे। शिंदे फडणवीस सरकारचा पुढचा विस्तार हा सप्टेंबर मध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये होऊ शकतो अशी शक्यता आहे आणि त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या यादीकडे आता आमदारांच्या नजरा लागल्यात। ज्यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकलेलं नाही त्या सगळ्यांना अपेक्षा आहे की पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्याला स्थान मिळेल, त्यामुळे अनेक इच्छुक आमदारांच्या नजरा जे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत त्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्यात। पुढचा मंत्रिमंडळ विस्तार हा सप्टेंबरमध्ये होईल असं सांगितलं जातंय। काय पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातल्या अपडेट्स आहेत नवनाथ बन आपल्याला सांगतायत। नवनाथ, कविता, हा विस्तार झाल्यानंतर आता 18 लोकांना संधी मिळालेली आहे। अद्याप जवळपास 20 ते 22 मंत्रिपद शिल्लक आहेत आणि त्यासाठी अनेकांची इच्छुक नावं आहेत ज्यांना या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली नाही, परंतु सप्टेंबरमध्ये जो मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे त्यामध्ये या नावांना संधी मिळू शकते। याच्यामध्ये प्रामुख्याने आपण नावांचा विचार केला तर मुंबईचं बघितलं तर आशिष शेलार यांची प्रदेशाध्यक्षपदांसाठी चर्चा असली तरीही एक चर्चा अशी सुरू झाली आहे की ओबीसी समाजाचा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये द्यावा, त्या दृष्टीनं विचार केला जातोय। त्यामुळं तसं झालं तर मग आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो। प्रवीण दरेकर यांची हे खरं तर पहिल्याच यादीमध्ये यांचं नाव अपेक्षित होतं, परंतु प्रवीण दरेकर यांना पहिल्या यादीमध्ये संधी मिळालेली नाही, त्यामुळे दुसऱ्या यादीमध्ये कदाचित त्यांना संधी मिळू शकेल। चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाव चर्चेलं जात आहे, कारण ओबीसी जर प्रदेशाध्यक्ष द्यायचा असेल तर चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी मिळू शकते, परंतु तसं नाही झालं तर चंद्रशेखर बावनकुळे, विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख यांच्यापैकी एक म्हणजे सोलापूर जिल्ह्याचं कॉम्बिनेशन, गणेश नाईक, संभाजी पाटील निलंगेकर, संजय कुटे, प्रसाद लाड, जयकुमार रावल या मंत्रिमंडळामध्ये महिला नसल्याची टीका देखील सर्व बाजूने होते। या पार्श्वभूमीवर देवे आणि फरांदे, माधुरी मिसाळ या दोघांपैकी एकींना संधी मिळू शकते। याशिवाय रणधीर सावरकर विदर्भातलं नाव आहे, जयकुमार गोरे, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, महेश लांडगे किंवा राहुल कोल यांच्यापैकी, कारण पुणे महापालिका या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महेश लांडगे किंवा राहुल कोल यांच्यापैकी एकाकांना संधी मिळू। निलय नाईक यांचा देखील विचार होऊ शकतो। याशिवाय गोपीचंद पडळकर यांच्या नावाचा देखील भाजपकडनं विचार होऊ शकतो। याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या गटाचा विचार केला तर साहजिक आहे की या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकही अपक्ष किंवा मित्रपक्ष यांना संधी मिळालेली नाही, त्यामुळे या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं संधी मिळू शकते। याशिवाय संजय शिरसाट यांच्या नावाचा पहिल्या यादीमध्ये समावेश झाला नाही, कदाचित संजय शिरसाट यांना विधानसभेत उपाध्यक्ष पद दिलं जातं का याबद्दल देखील चर्चा सुरू आहे। भरत गोगावले आहेत, त्यांच्याही नावाचा विचार येऊ शकतो। राजेंद्र येड्रावकर, प्रकाश आबेडकर, सदा सरवणकर आणि प्रकाश सुर्वे ही नावं आहेत जी संभाव्य मंत्रिमंडळामध्ये असू शकतात। अर्थात अद्याप या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त देखील ठरलेला नाही, परंतु जी संभाव्य नावं आहेत ती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। कविता, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। नवनाथ, एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।